हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण उस्मानाबाद जिल्ह्याचा कोतवाल भरतीचा पेपर बघत आहोत। 30 जुलै 2023 हा पेपर संपन्न झाला आणि कालसुद्धा या पेपरावरती मी व्हिडिओ टाकलेला होता, परंतु बरेचसे उत्तर चुकलेले होते कारण माझ्याकडे टाईम नव्हता, मी बाहेर होतो आणि मला जेवढ्या प्रश्नाची उत्तर माहिती होते तेवढे मी प्रश्नाची उत्तर दिले आणि जे माहिती नव्हते ते तुम्हाला म्हटलं की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। काल मला 2-3 विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट आला होत्या की सर लगेचच व्हिडिओ पोस्ट करा, त्यामुळे मी बरोबर माहिती काढू शकलो नाही। जे मला माहिती होते तेच मी उत्तर सांगितले आणि जे चुकले त्याबद्दल मी आज नवीन व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। बघा, कोतवाल भरतीचा पेपर उस्मानाबाद जिल्हा, ठीक आहे। पहिला प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे, ठीक आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे, तर आपलं उत्तर राहणार ऑप्शन नंबर सी, उष्ण व कोरडे, ठीक आहे। काल मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, पण आज मी या हा व्हिडिओ आपण फास्ट फास्ट घेऊया, ठीक आहे। नंतर बघा, रिकामी जागा येते, बुद्धकालीन स्तूप आहे, कुठे बुद्धकालीन स्तूप आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तेर या ठिकाणी बुद्धकालीन स्तूप आहे। पुढचा प्रश्न बघा, बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा कोणत्या नदीने स्पष्ट झाल्या आहेत, ठीक आहे। कोणत्या नदीने स्पष्ट झाल्या आहेत, तर ते मांजरा नदीने स्पष्ट झाल्या आहेत, ठीक आहे। नेक्स्ट बघा, 2011 जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या किती होती, किती होती विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती, मी व्हिडिओ संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये टाकली होती आणि बरेचसे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळाले। तर बघा, उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ऑप्शन नंबर सी, 16,57,571, ठीक आहे। नंतर बघा, नंतरचा प्रश्न, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहमार्ग कोणत्या तालुक्यातून गेला, ठीक आहे। कोणत्या तालुक्यातून गेला लोहमार्ग, तर तो गेला उस्मानाबाद, ऑप्शन नंबर डी, उस्मानाबादमधून गेला, ठीक आहे। नंतरचा बघा, उमरगा तालुक्यात हातमागाचा व्यवसाय कुठे चालतो, कुठे चालतो हातमागाचा व्यवसाय, तर तो मुरुम, ऑप्शन नंबर डी, मुरुम या ठिकाणी चालतो। नंतरचा प्रश्न बघा, 2011 जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता, ठीक आहे। सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे, तर कोणता विद्यार्थी मित्रांनो, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका, तर तो आहे वाशी, ठीक आहे, ऑप्शन नंबर ड। नंतर बघा, जिल्ह्यातील महसूल उपविभाग कुठे नाही, कुठे नाही जिल्ह्यामध्ये महसूल उपविभाग कोणत्या ठिकाणी नाही, तर तो कोणत्या ठिकाणी नाही विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी, वाशी या ठिकाणी नाही। नंतर बघा, उस्मानाबाद जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका, ठीक आहे, सर्वात मोठा तालुका कोणता आहे, तर सर्वात मोठा तालुका आहे तुळजापूर, ठीक आहे, ऑप्शन नंबर बी, तुळजापूर। नंतर बघा, उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले, तर ऑप्शन नंबर सी हे सांगितलं होतं, 16 ऑगस्ट 1982 लातूर जिल्ह्यामधून उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन झाले, ठीक आहे। नंतर बघा, आमचे प्रफुल्ल कुलकर्णी सर जेव्हा निवृत्त झाले तेव्हा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता, त्यावेळी सर्वांचा कंठ दाटून आला होता, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा वाक्यप्रचार सांगा, ठीक आहे। कंठ दाटून येणे, कंठ दाटून येणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर कंठ दाटून येणे म्हणजे बा ऑप्शन नंबर सी, गहीवरून येणे, ठीक आहे। पुढचं बघा, एखाद्या वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काय वापरतात, आता बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काय वापरतात, तर ऑप्शन नंबर बी, विशेषण वापरतात, ठीक आहे। काय वापरतात, विशेषण, विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, ठीक आहे। आणि सर्वनाम नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जे वापरले जातात त्याला सर्वनाम असे म्हणतात, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, एकाक्षरी शब्द नेहमीच रिकामी जागा असतात, काय असतात, एकाक्षरी शब्द नेहमीच रिकामी जागा असतात, तर दीर्घ असतात, ठीक आहे। जसं मी हा एक अक्षर आहे, हा हमेशा दीर्घ येईन, ठीक आहे। नंतर बघा, गरिबातून मोलमजुरी करून सीताराम एक दिवस जिल्हा अधिकारी झाला, म्हणतात ना तहान लागल्यावर वीर खानने पदरी पडले पवित्र झाले, टाकीचे घाव सुचल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, याचं उत्तर काय असणार, तर ऑप्शन नंबर सी, ठीक आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, ठीक आहे। आता बघा, कविता राऊतने धावण्यात सुवर्ण पदक मिळवले, ठीक आहे, कविता राऊतने धावण्यात सुवर्ण पदक मिळवले, तर हे एक नाम आहे विद्यार्थी मित्रांनो, काल माझं रॉंग झालं होतं, नाम आहे, ठीक आहे, नाम, कारण कोणत्याही वस्तूला व्यक्तीला ओळखण्यासाठी आपण काय देतो, नाम देतो, त्याला नाम असे म्हणतात, ठीक आहे। नंतर बघा,
नामाचे प्रकार सुद्धा आहे, याच्यावर आपण एक व्हिडिओ घेऊ। नामाचे प्रकार आहे सर्व, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, ठीक आहे। नंतरचं बघा, काका तुम्हीही बसा आमच्याजवळ, या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर क्रियापद कोणतं आहे याच्यामधून, तर ऑप्शन नंबर सी बसा, ठीक आहे। पुढचं बघा, नेक्स्ट आहे मी जडवा पाहिला, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे एक वचन कोणते। आता बघा, जडवा, जडवा या शब्दाचे अनेक वचन, जडवा या शब्दाचे एक वचन कोणते आहे, तर जडू, ठीक आहे। जडू या शब्दाचे अनेक वचन होणार जडवा, आणि जडवा या शब्दाचे एक वचन जडू, ठीक आहे, ऑप्शन नंबर सी। नंतर बघा, दिलेल्या क्रियापदाचा काळ ओढका, तो हसला, तो हसला, ठीक आहे। कोणता काळ आहे, तर भूतकाळ आहे। कोणता काळ आहे, भूतकाळ। नेक्स्ट बघा, मी शारीरिक शिक्षणाच्या तासाला उपस्थित होतो, या वाक्यातील अशुद्ध शब्द ओढका, ठीक आहे। तर काय याच्यामधनं चुकीचं आहे, शारीरिक शिक्षणाच्या उपस्थित होतो, तर काय चुकीचं वाटत आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए शारीरिक, ठीक आहे। शारीरिक हे शारीरिक काय आहे आपलं, बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर ए इज रॉंग। नंतर बघा, सौरभ ज्या ठिकाणी गेला होता तेथील परिस्थिती लक्षात घेऊन वर्तन करत होता, या वाक्यातील अर्थाची मन पर्यातून निवडा, ठीक आहे। या वाक्यातील अर्थाची मन पर्यातून निवडायची आहे। बघा, दाम करी काम, गर्वाचे घर खाली, नवी वीट, नवे राज्य, देश तसा वेश, ठीक आहे, बरोबर आहे। नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा, राजमार्ग, राजमार्गाच्या विरुद्धार्थी शब्द होणार आडमार्ग, ठीक आहे। नंतर मूर्खपणाचा सल्ला देणारा या अर्थाचा अलंकारिक शब्द खालील पैकी कोणता, आता मूर्खपणाचा सल्ला देणारा कोण, अकलेचा कांदा सुद्धा त्या मूर्ख मनुष्य होतो, परंतु मूर्खपणाचा सल्ला देणारा त्याला आपण काय म्हणतो, उंटावरचा शहाणा, काय म्हणतो, उंटावरचा शहाणा। नेक्स्ट बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओढका, ठीक आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओढका, अरण्याचा राजा, वनराज, नाटक लिहिणारा नट, उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, आणि एकटा राहणारा एकलकोंडा, तर काय याच्यामधून काय रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शन नंबर बी, ठीक आहे। नट, नाटक लिहिणारा कोण असतो, नाटककार असतो, कोण असतो, नाटककार, ठीक आहे, नाटककार असतो, नाटक लिहिणारा, ओके। आणि नट म्हणजे काय, तर एक अभिनेता, ॲक्टर, ठीक आहे। नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा, गीता म्हणाली मी अभ्यास करत राहणार आहे, तर आपलं काय बघा, जेव्हा एकट्या व्यक्तीसाठी आपण स्वतः काही म्हणतो तेव्हा आपण ते वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये घेतो, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतो, ठीक आहे। आपलं उत्तर राहणार ऑप्शन नंबर डी, गीता म्हणाली कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मी अभ्यास करणार आहे, फुल स्टॉप, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, ठीक आहे। नंतर बघा, पुढीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही, कोणता शब्द हा जोड शब्द नाही आपल्याला सांगायचा आहे, तर कोणता, मुले पोरे, ठीक आहे, हा एक जोड शब्द नाही। नंतर बघा, सन 2022-23 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना। नेक्स्ट बघा, 2023 सालची महाराष्ट्र केसरी पदक कोणी जिंकली, तर शिवराज राक्षे यांनी। नंतर बघा, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते, ठीक आहे, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते विद्यार्थी मित्रांनो, तर ती असते 7 ते 17, बरोबर आहे, 7 ते 17, कमीत कमी ही ग्रामपंचायतीची कमीत कमी लोकसंख्या सदस्य संख्या असते 7 ते 17, आणि जास्तीत जास्त जर आपल्याला विचारलं तर ते 7 ते 31, किती, 7 ते 31, ओके, जास्तीत जास्त विचारलं तर 7 ते 31 आणि कमीत कमी 7 ते 17, ठीक आहे। ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, तर तो असतो ग्रामसेवक। नंतर बघा, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो, कोण करतो, पोलीस पाटील करतो, ठीक आहे। महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिणेची गंगा म्हणतात, सगळ्यांनाच माहीत आहे गोदावरी, गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे, तिचा उगम कुठे होतो, तर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो, नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे, त्र्यंबकेश्वर इथे, ठीक आहे। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, आता बघा कोणती वाहिनी पश्चिम वाहिनी, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, सॉरी, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, कोणती आहे बघा, कावेरी, गोदावरी, नर्मदा आणि मांजरा, तर कोणत्या विद्यार्थी मित्रांनो, नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे, ठीक आहे, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे, आणि तापी नदीसुद्धा पश्चिम वाहिनी आहे, ठीक आहे। आणि कोकणातील जेवढ्या बी नद्या आहेत त्या सगळ्या पश्चिम वाहिनी असतात, कोकणामधील जेवढ्या बी नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी असतात, ओके। नंतर बघा,
पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? परिवलन म्हणतात. ठीक आहे, बोस जणांनी ऑप्शन नंबर बी लिहिलेलं आहे, परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण प्रदक्षिणा घालते. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवतीसुद्धा प्रदक्षिणा घालते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. ठीक आहे, आणि परिवलन म्हणजे फक्त ती स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. आणि तिला एक फेरी मारायला 23 तास एवढा वेळ लागतो. 23 तास किती? 23 तास आणि 56 मिनिटे. ओके, नेक्स्ट बघा. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सॉरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ठीक आहे, उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? कोण असतो भारताचा प्रथम नागरिक? तर राष्ट्रपती. ठीक आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती असतो. नंतर बघा, 60,69,069 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहावी? बघा, 60,60,069. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी बघा. ओके, नेक्स्ट बघा. 31 ते 40 मधील समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, 31 ते 40 मधील समसंख्यांची बेरीज किती येणार विद्यार्थी मित्रांनो? हा मी तुम्हाला प्रश्न कालसुद्धा सांगितलेला आहे. तर किती येणार बघा? 180 येणार. ठीक आहे, किती येणार? 180. ठीक आहे, तर बघा कसं समसंख्या म्हणजे काय. समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो त्याला समसंख्या असे म्हणतात. ठीक आहे, मग 31 ही समसंख्या आहे का? नाही. तर आपल्याला काय घ्यावं लागेल? 32. राईट, कारण आपण 31 नंतर संख्या घेऊ शकतो, 31 पूर्वीची संख्या नाही घेऊ शकत. ठीक आहे, तर आपली 2 ने ज्याला भाग जातो पूर्णपणे त्याला समसंख्या असे म्हणतात. तर 32 ते 40 आपली काय झाली? समसंख्या झाली. नंतर बघा, 32 ते 40 आपली समसंख्या झाली. मग समसंख्या काढण्याचा फॉर्म्युला काय? पहिली संख्या प्लस दुसरी संख्या म्हणजे शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या. ठीक आहे, आता एकूण समसंख्या कसं काढायचं? एकूण समसंख्या जर काढायचं असेल तर आपण काय करायचं? 40 - 32 / 2. ठीक आहे, भागीला 2. बघा किती येते? 8/2 2 * 2 = 8. जे उत्तर आलं आपलं त्याच्यामध्ये 1 + 5 = 5. ठीक आहे, बघा एकूण समसंख्या जर काढायची असेल तर 40 - 32 / 2 काय आलं? उत्तर काय आलं आपलं? 4. ठीक आहे, 4 आलं 4 मध्ये 1 + 5. ठीक आहे, आता बघा फॉर्म्युला आहे आपला टोटल समसंख्यांची बेरीज काढण्याचा. पहिली संख्या, ठीक आहे, प्लस शेवटची संख्या. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला काय? 2 / 2. आता बघा पहिली संख्या काय आहे? 40. पहिली संख्या 32, शेवटची संख्या 40. ठीक आहे, भागीला 2 आणि गुणीला एकूण समसंख्या 5. नंतर बघा ह्याची जर आपण बेरीज केली किती होतात बघा? 72. ठीक आहे, भागीला 2 * 5 72 आपण भाग दिला तर काय? 36 गुणीला जर आपण 5 केलं आहे तर किती होतात? 180. किती होतात? 180. ठीक आहे, तर आपलं उत्तर झालं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 180. नंतर बघा, पूरग्रस्त निधी उभारण्यास प्रत्येक विद्यार्थ्यामागे 675 रुपये जमा केल्यास 814 विद्यार्थ्यांकडून एकूण किती रुपये जमा होतील? बघा अतिशय सोपं आहे, 814 * 675 करा, तुमचं उत्तर निघून जाईल. ठीक आहे, 675. बघा किती येतो. ठीक आहे, तुमचं उत्तर निघेल. नंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 5 ने विशेष भाग जातो, निशेष भाग जातो? बघा कोणत्या संख्येला 3 ने व 5 ने निशेष भाग जातो, कोणत्या संख्येला जातो? तर बघा या संख्यामधून तुम्ही भाग देऊन पहा. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. नंतर बघा, 7:15
आणि पावणे चार यांची बेरीज किती, आता बघा पावणे सात, पावणे सात आणि पावणे चार यांची बेरीज जर आपल्याला करायची आहे तर काय होईल, पाच आणि पाच दहाचा शून्य, आजचा एक, सात दुने चौदा आणि एक पंधराचे पाच, आजचा एक, सहा तीन नऊ आणि एक दहा, ठीक आहे. ऑप्शन नंबर ए 10.50, 10.50. नंतर बघा, 1 जानेवारी 2010 शुक्रवार होता तर 2010 प्रजासत्ता दिनी कोणता वार राहील, ठीक आहे. 2010 प्रजासत्ताक दिनी कोणता वार राहील, ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रजासत्ताक दिन केव्हा असतो तर 26 जानेवारीला असतो. केव्हा असतो? 26 जानेवारीला असतो. ओके, तर बघा कसं करायचं, 26, ठीक आहे, मायनस एक करू कारण एका तारखेचा वार आपल्याला माहिती आहे 25, ठीक आहे. आता बघा आपण 25 कोणतीही संख्या जर 7 पेक्षा जास्त असेल वार दिवस काढताना तर त्याला 7 ने भागाकार करायचा. बघा 7 तरी 21 किती उरले, 4, ठीक आहे. आता बघा हे लीप वर्ष आहे का 2010, नाही. लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाला 4 ने पूर्णपणे भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात, ठीक आहे. तर हे लीप वर्ष नाही म्हणून आपण 4 दिवस समोर जायचं, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, ठीक आहे. आपलं उत्तर असणार मंगळवार, ऑप्शन नंबर सी, ठीक आहे, मंगळवार. नेक्स्ट बघा, स्मिताकडे 10 रुपयांच्या 7 नोटा, 50 रुपयांच्या 13 नोटा, 20 रुपयांच्या 25 नोटा व 5 रुपयांच्या 17 नोटा होत्या, तर स्मिताकडे एकूण किती रक्कम होती, किती रक्कम होती. आता बघा 100 × 7 करायचं, ठीक आहे. 100 × 7 करा, किती होतात, 700 रुपये, ठीक आहे, किती होतात, 700. नंतर 50 × 13, 50 × 13 किती होतात, 13×5=65. नंतर 20 × 25, 25×50 500 रुपये आणि 5×17 किती होतात, 17×85. या सगळ्यांची बेरीज करा, किती येतात, तर 1935, ठीक आहे, 1935. आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर बी 1935 रुपये, ठीक आहे. नेक्स्ट बघा, खालील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार. आता बघा 7, 21, 35 आणि 49 आणि क्वेश्चन मार्क, ठीक आहे. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार, बघा 7 तरी 21, 7×35 आणि 7×7=49, ठीक आहे. 3, 5, 7 हे विषम संख्या, ऑड नंबर चाललेला आहे विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या ऑड नंबरची सिरीज चालली आहे. 3, 5, 7 तर नंतर काय येणार, 9, नंतर काय येणार, 9, मतलब 7×9 आपलं उत्तर यायला पाहिजे 63, 63, ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट बघा, खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद ओळखा, आता बघा 9, 16, 25, 35 आणि 49. तर बघा आपलं चुकीचं पद राहणार 35 कारण हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे आणि हा 7चा वर्ग आहे, ठीक आहे. तर 35 आपलं रॉंग ॲन्सर राहणार, ऑप्शन नंबर सी, ठीक आहे. नंतर बघा, खालील अंकमालिकेचे निरीक्षण करून गटात न बसणारे पद ओळखा, ठीक आहे. गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे. तर बघा, LMN, HJK, QRS आणि TUV, तर याच्यामधनं बघा LMN ही एक सिरीज कंटिन्यू चाललेली आहे, QRSसुद्धा एक सिरीज कंटिन्यू जात आहे आणि TUV ही सुद्धा एक सिरीज कंटिन्यू जात आहे. तर आपलं चुकीचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, ठीक आहे, ऑप्शन नंबर बी, ठीक आहे, गटात न बसणारा शब्द. नंतर बघा, ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली, तर मधोमध कोण बसली. आता बघा, दीपा ही दीपा आहे, ठीक आहे, ही दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, ठीक आहे, ही स्वाती आहे, स्वातीच्या उजवीकडे दीपा, राईट, स्वातीच्या उजवीकडे दीपा, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, स्वातीच्या डावीकडे प्रज्ञा बसली, ठीक आहे. बघा प्र दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली, दीपा आणि सीता, तर सीता आपण इथं घेऊ,
यांच्यामध्ये कोण बसली म्हणतात, दीपा आणि सीता यांच्यामध्ये गीता बसली. ठीक आहे ठीक आहे. तर मग काय म्हणते, मधोमध कोण बसली, आता बघा 1 2 3 4 5, तर मधोमध कोण बसली आहे विद्यार्थी मित्रांनो, दीपा. कोण बसली आहे, दीपा. ठीक आहे, मधोमध कोण बसला आहे, दीपा. ओके समजलं तुम्हाला, तर आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर डी, दीपा. मधोमध कोण बसला आहे, दीपा. नंतर बघा, संकेत पूर्वीला तोंड करून उभा आहे, तो दोन वेळा डावीकडे काटकोनात वळला व काही अंतर चालून गेला, नंतर डावीकडे एक काटकोनात वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. आता बघा, काटकोन, काटकोन म्हणजे काय, काटकोन कशाला म्हणतात, तर जो कोण 90 अंशाचा असतो त्याला काटकोन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जो कोण 90 वर्षाचा असतो, 90 अंशाचा असतो त्याला काटकोन म्हणतात. ठीक आहे, 90 अंशाचा कोण. आता बघा, आपली ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे. ठीक आहे, या ज्या दोन मेन दिशा आहेत, ठीक आहे, या दोन दिशातील अंतर किती असते, 90 अंश असते. ठीक आहे, 90 अंश किती असते, 90 अंश. आणि हा एक पुरा सर्कल किती अंशाचा असतो, 360 अंशाचा असतो. माहीत आहे आपल्याला की वर्तुळ हा 360 अंशाचा असतो. ठीक आहे, तर हे जे मेन कोण आहे ते 90 अंशाचे असते. ठीक आहे, आणि जर याच्यामध्ये जर दुसरे कोण आले, जसं वायव्य, आग्नेय, नैऋत्य आणि ईशान्य, तर हा एक छोटा कोण हा 30 अंशाचा असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 30 अंशाचा असतो. तर आता बघा, पंचेचाळीस अंशाचा असतो तो, 30 नसतो, 45. ठीक आहे, हा 45 अंशाचा कोण असतो छोटा, आणि हा 90 पूर्ण. ठीक आहे, आता बघा काय म्हटलं, ही दिशा आहे उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. ठीक आहे, दोन मेन दिशामधील जो कोण आहे तो 90 अंशाचा असतो, आणि बाकी जर त्याच्यामध्ये वायव्य, नैऋत्य, आग्नेय, निशाने आणि ईशान्य या दिशा ॲड झाल्या, तर तो उत्तर ते वायव्य या दिशाची, या दिशातलं अंतर किती, 45 अंशाचा असतो. ठीक आहे, 45 अंशाचा कोण असतो त्याच्यामध्ये. तर आता बघा, संकेत पूर्वेला तोंड करून उभा आहे. ठीक आहे, इकडे तोंड करून उभा आहे संकेत पूर्वेला. ठीक आहे, म्हणजे तो पश्चिमेकडे आहे आणि पूर्वेला तोंड करून उभा आहे. त्याची ही साईड कोणती झाली, तर ही साईड त्याची उजवी झाली आणि ही साईड त्याची डावी झाली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं तुम्हाला. नंतर बघा, तो दोन वेळा डावीकडे काटकोनात वळला, तर दोन वेळा डावीकडे काटकोनामध्ये वळला, तर बघा पूर्वेकडून तो उत्तरेकडे एक वेळा आणि नंतर पश्चिमेकडे दोन वेळा वळला. ठीक आहे, डावीकडे वळला, नंतर काही अंतर चालत गेला व नंतर उजवीकडे काटकोनात वळला. आता तो पश्चिमेला बघत आहे, तर त्याची उजवी साईड हे आहे आणि डावी साईड हे आहे. ठीक आहे, तर उजवीकडे तो काटकोनात वळला एक वेळा, तर उजवीकडे वळला, तर तो कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला आहे, तर तो उत्तर दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे, उत्तर. आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर डी, उत्तर दिशा. ठीक आहे, नंतर बघा, सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे, सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, मतलब सचिन 3 वर्षांनी मोठा आहे सौरभपेक्षा. ठीक आहे, तर सचिनचे वय काढा. आता बघा, सचिन आणि सौरभ, सचिनला आपण x+3 घेऊ, कारण तो 3 वर्षांनी मोठा आहे आणि सौरभ 3 वर्षांनी लहान आहे, त्याला x. आणि या दोघांच्या वयाची बेरीज आहे 19. ठीक आहे, हे मी काल पण सांगितलं होतं. बघा कसं करायचं, x+3+x बरोबर दोघांची बेरीज किती आहे, 19. याला जर आपण आता सॉल्व केलं, बघा एक्स एक्स काय होतात, 2x. ठीक आहे, +3 = 19, मग 2x = 19 - 3. ठीक आहे, 2x = किती, तर 16, तर x = किती, 8. ठीक आहे, x = 8, 8 × 1 = 16. आता बघा, x = 8 आले आपलं आहे, तर आपल्याला काय विचारलं की सचिनचे वय किती, तर सचिनचे वय जर आपल्याला काढायचे आहे, तर सचिनचे वय आपल्याजवळ होतं x+3. ठीक आहे, तर एक्सची व्हॅल्यू आपण काढली 8, 8+3 किती होतात, तर 11, किती होतात, 11. तर सचिनचे वय किती झाले, 11, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. नंतर बघा, अ ही ब ची मुलगी आहे,
क ही अ ची आत्या आहे, ड हा क चा एकुलता एक भाऊ आहे, तर क ही ब ची कोण, ठीक आहे, क ही ब ची कोण असेल। तर आता बघा, ठीक आहे, अ ही बी ची मुलगी आहे, ठीक आहे, बी ची मुलगी अ, ठीक आहे, मुलगी आहे, क ही अ ची आत्या आहे, क ही अ ची आत्या, अ ची आत्या कोण आहे, क, ठीक आहे, आत्या आहे। ड हा क चा एकुलता एक मुलगा आहे, आता बघा, ड हा क चा एकुलता एक मुलगा आहे, ड हा क चा एकुलता एक मुलगा आहे, ठीक आहे, मुलगा आहे, ड हा क चा एकुलता एक भाऊ आहे, सॉरी मुलगा नाही भाऊ आहे, ठीक आहे, क हा ड चा एकुलता एक भाऊ आहे, तर क ही ब ची कोण, आता बघा, क ही ब ची कोण, क ही ब ची कोण असेल, कोण असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ननद असेल, कोण असेल, ननद, ठीक आहे, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए। नेक्स्ट बघा, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन येईल, आता बघा, काटकोन म्हणजे काय, मी आता सांगितलं 90 अंशाचा कोण, ठीक आहे, काटकोन म्हणजे काय, 90 अंशाचा कोण, आणि आपल्याला माहिती आहे की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये एका तासात 90 अंशाचा कोण किती वेळा येते, 2 वेळा येते, ठीक आहे, बघा, 12, 6, 3 आणि 9, ठीक आहे, तर बघा, 1 वेळा आणि 2 वेळा, ठीक आहे, किती वेळा येते, 2 वेळा येते 90 अंशाचा कोण, ठीक आहे, तर एका तासात 90 अंशाचा कोण किती वेळा येतो, 2 वेळा, तर मग 6 तासात किती वेळा येणार, 6 × 2 × 12, 1 तास आपण एक्स्ट्रा घेतला म्हणून 1 वजा करू, बरोबर 5, ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक आहे विद्यार्थी मित्रांनो की 12 वाजल्यापासून जे 6 वाजेपर्यंत जर टायमिंग असेल, बघा, तर बघा, ठीक आहे, 11 वेळा, 11 का बरं, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये एका तासात 90 अंशाचा कोण हा 2 वेळा येतो, ठीक आहे, आणि जर मोजणी दरम्यान जर 9 ते 3 चा जर कालावधी आला, मतलब 3 किंवा 9 जर या 90 अंशाच्या कोणामध्ये जर वाजली असतील, तर आता बघा, 12 ते 6च्या दरम्यान, ठीक आहे, 12 ते 6च्या दरम्यान 3 वाजले असतील, ठीक आहे, 3 किंवा 9 वाजले असतील तर 1 मायनस करावा असा रूल आहे, ठीक आहे, 12 ते 6च्या दरम्यान, ठीक आहे, 6 तास होत आहे, तर 12 ते 6 सायंकाळी 6 आपल्याला 3 वाजत आहे, ठीक आहे, 3ची वेळ होत आहे, बरोबर आहे, जर 3 किंवा 9 वाजत असेल तर 1 त्याच्यामधनं मायनस करावा लागतो, आता बघा, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोण हा किती वेळा तयार होता, होते 2 वेळा, ठीक आहे, तर मग 6 तासात किती वेळा होणार 12 वेळा, परंतु मोजणी दरम्यान 3 वाजत आहे, ठीक आहे, बघा, दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ठीक आहे, मधामध्ये 3 वाजत आहे, तर 3 किंवा 9 जर वाजत असेल तर त्याच्यामधून 1 वजा करावा, तर किती, आपलं उत्तर 11 येणार, ऑप्शन नंबर बी, ठीक आहे, ऑप्शन नंबर बी 11। नेक्स्ट बघा, डॉक्टरांना वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंताला डॉक्टर म्हटले, तर रोग्यांना कोण तपासेल, ठीक आहे, कोण तपासेल, तर ऑप्शन नंबर ड, वकील, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।